भाजपचे आक्रमक कार्यकर्ते आणि लक्ष होते निखिल वागळेंची गाडी. पुण्याच्या रस्त्यावर शुक्रवारी रात्री ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि ॲडव्होकेट असीम सरोदे या पुरोगामी कार्यकर्त्यांवर झालेला हल्ला संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला. आधी प्रभात रोडवरील इराणी कॅफेजवळ, मग गरवारे कॉलेजच्या पुढे, त्यानंतर सेनादत्त पोलीस चौकीच्या सिग्नलवर आणि शेवटी दांडेकर पुलावर चार ठिकाणी चार वेळा त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांच्या गाडीला कडे करून संरक्षण दिले आणि त्यानंतर ही मंडळी निर्भय गुणच्या सभास्थळी पोहोचली. या सगळ्यांनीच दाखविलेल्या धाडसाचं सध्या सोशल मीडिया आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड कौतुक होत आहे. पण यातही एका युवतीच्या धाडसाचं सर्वात जास्त कौतुक होत आहे, चर्चा होती आहे. ही युवती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची युवती शहरोपाध्यक्ष भक्ती कुंभार. भाजपचे आक्रमक कार्यकर्ते आणि काही मंडळी वागळे, चौधरी आणि सरोदे ज्या गाडीत बसले होते त्या गाडीवर अक्षरशः तुटून पडले होते. दगडफेक करत होते, काठ्या हॉकी स्टिक्स रॉडने ते गाडी फोडत होते, काचा फोडत होते, या तिघांच्या अंगावर अंडी टाकण्याचा, शाईफेक करण्याचा प्रयत्न करत होते. अर्ध्या तासात चार वेळा त्यांना पाठलाग करून घेण्यात आलं, पण भक्ती कुंभार यांनी धाडसानं पुढं होऊन गाडीला संरक्षण दिलं. हल्ला करणाऱ्यांना त्या बाजूला करत होत्या, छातीचा कोट करून त्या वागळ्यांना वाचविण्याचा आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या. निखिल वागळे, विश्वंभर चौधरी आणि अनेक कार्यकर्त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भक्ती कुंभार यांच्या धाडसाचं कौतुक केलं. वागळे म्हणाले, मला इजा होऊ नये म्हणून काचांचे तुकडे रुतले तरी मागे न हटणारा असीम सरोदे, जीवाची बाजी लावून आमची गाडी हाकणारा आमचा सारथी वैभव, पुढच्या सीटवर बसून हल्ला अंगावर घेणारी ॲडव्होकेट श्रिया, शेवटपर्यंत साथ देणारे विश्वंभर, रस्त्यावर उतरून हल्लेखोरांशी दोन हात करणारा बंटी, भक्ती कुंभार आणि असंख्य कार्यकर्ते यांच्यावरून मी कसं फेडू. भाजपच्या कार्यकर्त्यांशी दोन हात करणारे राहुल डंबाले, प्रशांत जगताप यांची कुमक, काँग्रेसचे अरविंद शिंदे, वंचित आणि आपचे कार्यकर्ते, धोका पत्करून मला मुंबईत पोहोचवणारा नितीन वैद्य, कुणाकुणाची नावं घेऊ, सगळ्यांचा मी ऋणी आहे. भक्ती कुंभार यांच्या धाडसाचा थरार सांगताना विश्वंभर चौधरी म्हणाले, भाजपच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला दांडेकर पुलाच्या सिग्नलला शेवटी गाठलं. तिथे राष्ट्रवादीच्या भक्ती कुंभार नावाच्या रणरागिणीने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यात त्या आणि त्यांच्या सहकारी महिला जखमी झाल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांनाही मारले. इतके निरडावलेले कार्यकर्ते सत्ताधारी पक्षात आहे ही शर्मेची गोष्ट आहे. मोठे मोठे दगड मारल्यामुळे गाडीच्या मागच्या काचेचा चक्काचूर झाला होता. तिथून ते रॉड आत टाकण्याचा प्रयत्न करत होते. असीमने वागळे सरांचे डोकं खाली धरून ठेवलं आणि आम्ही तिघही डोकं खाली करून लागणार नाही असे बसले होतो. अशा या जीवघेण्या हल्ल्यानंतर वागळे, चौधरी, सरोदे हे सभास्थळी पोहोचवले आणि प्रचंड गर्दीत सभा पार पाडली.